श्री अधिक मास महात्म्य अध्याय 28वा कथासार। ईश्वर भक्ती करून मनुष्याने त्याचे कर्तव्य निष्ठा सचोटी भक्ती त्यांनी प्रेरित होऊन पार पाडल्यास त्याचे जीवन सुख ऐश्वर याने फुलते। या संबंधीची कथा या अध्यायात आहे। प्राचीन काळी काश्मीर देशात धर्मपुरी नगरीत धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी परमपतिव्रता होती, सुशीला हे तिचे नाव। त्यांना मूलबाळ नव्हते। पती पत्नी 60 वर्षाचे होते। वसंत ऋतूचे दिवस होते। त्यांना गंगा स्नान करण्याची इच्छा झाली। गंगोत्री त्यांनी स्नान केले। स्नान समय त्याचे हृदय काम विकाराने पीडित झाले। नग्न स्नान करण्याची ब्राह्मणाने इच्छा प्रकट केली। पत्नी म्हणाली, मला दिलेले वचन तुम्ही मोडीत आहात, पतिव्रतेला कलंक लागेल। शेवटी दोघेही रती क्रीडेत मग्न झाले। पाण्यात रेत स्त्रवू लागली आणि ती सती शांत झाली। त्यावेळी अचानक चमत्कार घडला। सतीच्या पोटात गर्भधारणा झाली। 9 महिने पूर्ण होताच कामिनी प्रसूत झाली। त्यांना शारदा आणि शांती नावाची मुले झाली। 5 वर्षानंतर मुलांनीही नग्न जल क्रीडा केली। त्यांचे त्यांना पाप भोगावे लागले। दोघांचे शरीर तप्त झाले। ती तीव्रता शरीरी भिनली। त्यावर कोणताही उपचार चालेना। त्यांची व्यथा वाढतच होती। वाऱ्याप्रमाणे ही वार्ता नगरात पसरली। राजाला ही वार्ता कळाली। राजा आला, नंतर त्याने दोंडी पेटली, पण त्याला एकही उत्तम धन्वंतरी मिळाला नाही। अचानक पालो ऋषी येताना राजास आढळले। राजाने त्यांना आपल्या आसनावर बसविले, यथाविधी त्यांचा आदर सत्कार केला। ऋषीस ती सर्व हकीकत सांगितली। तेव्हा ऋषी म्हणाले की यावर एक उपाय आहे, जर कोणी पतिव्रता स्त्री असेल तर तिच्या हातचे उदक त्यांच्यावर सिंचन करावे, म्हणजे तो ज्वर शांत होईल। अनेकांनी उपचार केले, पण मुलांना गुणच येईना। आपल्या राज्यात एकही पतिव्रता नाही याची राजाला खंत वाटली। तितक्यात एक निषादी तेथे आली। जातीने ती भिल्ली नव्हती, तिच्या नयने अपूर्व तेज होते। तिने ही बातमी ऐकली। तिचे पतिव्रत्य आघात होते। बाळांचा जीव वाचावा असे तिला वाटले। डोक्यावरची मोळी खाली ठेवून तिने राजाला काय झाले हे विचारले। मग ती राजास म्हणाली, थोडे पाणी लवकर आणा। राजास आश्चर्य वाटले। करता करविता तो परमेश्वर, ती म्हणाली, जन्मभर पत्नीची अवज्ञा केली नाही, कोणाही परपुरुषाशी माझे भाषण नाही हे तुम्हास ठाऊकच आहे, असे म्हणून तिने ते उदक बाळावर शिंपडले। तेव्हा एक चमत्कार घडून आला। बाळांचा ज्वर अचानक शांत होऊन बाळे उठून बसली। विषादीचे चरण बंधू लागली। राजाने मग वस्त्रालंकार व एक गाव तिला भेट देऊन तिचा गौरव केला। पतिव्रती स्त्रीची अपूर्व कहाणी समाधान व जीवनाची सनद देणारी आहे। भ्रतार हाच तिचा नारायण होता, म्हणून भक्तगणाने देवाची मनोभावी भक्ती व कार्य करावे, असा या कथासाराचा आशय आहे। इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ अष्टविंशतितो अध्याय समाप्त। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु।